असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल। खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य नजराणा, फक्त 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी। संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर नगरमध्ये गांधी मैदान या ठिकाणी भाजपा कार्यालयासमोर गुलाल उधळून घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला। तर माजी खासदार दिलीप गांधी यांनी देखील सर्वांना लाडू वाटून आपला आनंद व्यक्त केला। पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून नगरच्या महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपाला साथ दिली, त्यामुळेच भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले। उपमहापौर पदाची संधीही भाजपालाच मिळाली। भाजपाच्या मालन ढोणे ह्या उपमहापौर झाल्या। ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आदेश डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी भाजपाशी मैत्री केली। हाच कित्ता आता राज्याच्या राजकारणानं देखील स्वीकारला असल्याची प्रतिक्रिया नगरमध्ये भल्या सकाळपासून उमटत आहे। लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे गौरवोद्गार काढत, मी पुन्हा येणार आणि निश्चितपणे आज देवेंद्रजी फडणवीस साहेब आज पुन्हा महाराष्ट्रात आले आणि मी भारतीय जनता पार्टी नगर शहर जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो आणि श्री अजितदादा पवार यांचं खूप खूप अभिनंदन करतो की या दोघांनी मिळून महाराष्ट्रात एक स्थिर सरकार या ठिकाणी दिलंय आणि निश्चितपणानं आज सकाळी जो शपथ झाला त्याला भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय आज जल्लोषात या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि एक आपल्या शेतकरी बांधवांचं आणि व्यापाऱ्यांचं एक हित लक्षात ठेवून या ठिकाणी एक महिन्यापासून जो राजकारणाचा जो खेळ खंडोबा यांनी लावला होता तो आज तो खेळ खंडोबा या ठिकाणी थांबला आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी एक स्थिर सरकार आपण या ठिकाणी दिलं आहे आणि निश्चितपणानं अहमदनगर शहर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने जो एक वर्षापूर्वी राबवलेला जो विषय होता तोच पॅटर्न नगर पॅटर्न आज या राज्याने राबवलाय, त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी विजय झाले। निश्चितपणानं येणाऱ्या या पुढच्या आगामी कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे सरकार सामान्य माणसाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम 100% सरकार या 5 वर्षात कार्यकाळ पूर्ण करतील आणि एक चांगल्या प्रकारचं स्थिर सरकार या ठिकाणी आमच्या पक्षाने दिलं आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी आमचे महापौर असतील, उपमहापौर असतील, सर्व भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी माझे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना तसेच जी महायुती होती त्याला स्पष्ट असा जनादेश त्या ठिकाणी दिलेला होता। परंतु आपण गेल्या दिवसातल्या राजकीय घडामोडी जर पाहिल्या, जर का युतीला स्पष्ट महत्त्व दिलेलं होतं तरीसुद्धा शिवसेनेने प्रेस कॉन्फरन्स घेऊन पहिल्या दिवसापासूनच आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळे स्टेटमेंट देऊन भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांवरती एक टीका करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। त्याचप्रमाणे त्यांनी शिवसेनेने महायुतीशी संबंध तोडत असतानासुद्धा स्वतःच्या तत्वांशीसुद्धा त्यांनी संबंध तोडले। आज आपण पाहिलं असेल तर महाशिवसेना आघाडी असं ज्यावेळेस झालं त्यांना सत्ता स्थापन करण्याकरता शिव हा शब्द म्हणजे छत्रपतींना सुद्धा सोडण्याची वेळ त्यांच्यावरती आली आणि त्यांना महाआघाडी असं सरकार स्थापन करण्याची त्यांच्यावरती वेळ आलेली होती। परंतु देवेंद्रजी फडणवीस यांनी मागच्या 5 वर्षामध्ये एक पारदर्शक कारभार केला होता, एक महाराष्ट्राच्या विकासाभूमीहून विमुख कारभार केलेला होता आणि भव्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात कधी नव्हे ते महाराष्ट्राला एक नंबरवरती देशामध्ये नेण्याचं काम देवेंद्रजींच्या सरकारमध्ये झालेलं होतं आणि मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये विविध योजनांद्वारे जे देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने कामं केलेले होते ते कामं यापुढंसुद्धा त्या कामांना गती देण्याकरता
तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता या सर्वांकरता रात्रीतून काही घडामोडी झाल्या आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे परत एकदा आजपर्यंत महाराष्ट्रात कधी झालेलं नाही की 5 वर्ष पूर्ण करून आणि नंतर 5 वर्ष पूर्ण करून आणि नंतर त्याच्यानंतर पुन्हा एकदा तोच मुख्यमंत्री शपथविधी घेतो असं आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालं नव्हतं. ते देवेंद्रजींनी ते करून दाखवलं. नगर महापालिकेमध्ये सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला विरोधामध्ये बसावं लागलं. महापौर पदाच्या सत्ता वाटपावरून शिवसेना आणि भाजपामधील हे संबंध ताणले गेले. ते इतके ताणले की कधी तुटले याची भनकही नेत्यांना लागली नाही. त्यात अचानकपणे सभागृहामध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपाला पाठबळ दिलं. सत्तेत कोणतंही पद घेतलं नाही, मात्र शिवसेनेची जिरवण्यासाठी राष्ट्रवादीनं ही भूमिका घेतली. त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी भाजपाला साथ करू नये अशी ताकीद दिली होती. मात्र श्रेष्ठींचा आदेश डावलून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका पार पाडली. त्यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष माणिक विधाते आणि पक्षाच्या 18 नगरसेवकांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातून हकालपट्टी केली. अर्थात ही फक्त लोकसभा निवडणुकीपर्यंतच टिकली. त्यानंतर सर्वांवरील कारवाई मागे घेत पक्षाचे पदच्युत शहर आणि जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्यासह नगरसेवकांनाही पावन करून घेतलं. आता हाच कित्ता राज्याच्या राजकारणामध्ये गिरवला जात असल्यामुळं नगरमध्ये भल्या सकाळपासून ही चर्चा सुरू झाली. याने आज सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री पद म्हणून अजितदादा पवार यांनी शपथ घेतली आणि महाराष्ट्रामध्ये एक स्थिर सरकार देण्याचा मोठा संकल्प झाला. कारण कालपर्यंत भारतीय जनता पार्टी नेमकं काय करते आहे याच्याबद्दल अख्ख्या देशातल्या आणि आपल्या राज्यातल्या जनतेमध्ये एक अतिशय आनंदाचा विषय होता. असं असताना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित ही निवडणूक लढवली होती, परंतु शिवसेनेनं लोकांनी मतदान भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला दिलेलं असतं, स्पष्ट बहुमत दिलेलं असताना सुद्धा शिवसेनेनं ज्या पद्धतीची भूमिका घेतली आणि त्याच्यातून ती फारकत झाली आणि ही फारकत झाली आणि आज महाराष्ट्र सारखा प्रगतीशील राज्य गेली 37 दिवस झाले आज की राष्ट्रपती राजवट चालू आहे, त्यामुळे लोकांना लवकरात लवकर एक स्थिर सरकार हवं होतं आणि असं स्थिर सरकार देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी मिळून केलं. आता आम्हाला याचा आनंद आहे. आता कोणी काय म्हणाल, कोण काय म्हणाल, याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या हातात महाराष्ट्राची सत्ता राहिली हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही ह्याच्याकडे पाहतो आणि आम्हाला खात्री आणि विश्वास आहे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, महिलांच्या प्रश्नासाठी, रोजगाराच्या प्रश्नासाठी, इंडस्ट्रीच्या प्रश्नासाठी, व्यापाराच्या प्रश्नासाठी हे आणि माझ्या दृष्टीनं व्यक्तिगत अजितदादा पवारांचं पण ते आपल्याच जिल्ह्यातले भाज्या त्यांची देवळालीला त्यांची बहीण दिलेली आहे, त्यांचाही आपला परिचय आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे एका अर्थानं पाहिलं तर दोन डायनामिक लीडर आता एकत्रित आले. देवेंद्र फडणवीस एक डायनामिक लीडरशिप आहे आणि दुसरी डायनामिक लीडरशिप अजितदादा पवार आहे. या दोन डायनामिक लीडरशिप एकत्रित आल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला आता 120 चा वेग येईल. आणि दुसरं असं की आपला नगर जिल्हा नेहमीच पॅटर्न देणारा जिल्हा आहे, मला याचा आनंद आहे. अहमदनगरमध्ये आम्ही हे महानगरपालिकेमध्ये पहिले राबवलं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि ते चालू असल्यामुळे पुढच्याही कालखंडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज या निमित्तानं उभं राहील असा विश्वास आहे. कोणत्याही विषयाचा वेगळा पॅटर्न तयार करण्याची नगरकरांची खासियत आहे. ती खासियत आता सर्वमान्य झाली अशी चर्चा आता सर्व ठिकाणी होतीये.